मागच्या तासेमध्ये आपण स्वर, स्वरांचे प्रकार, सप्तक आणि सप्तकाचे प्रकार असे शिकलेलो आहोत. आता हे स्वर किंवा हे अलंकार जे आहेत हे आपल्याला म्हणताना ताल आवश्यक आहे. तालामध्ये कुठलंही गायन केलेलं हे नियमाला धरून असतं, त्यालाच म्हणतात शास्त्रीय संगीत. आता शास्त्रीय संगीतामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, गायन आणि वादन. आपण काय गातो आहे, कसं गातो आहे, ह्या गोष्टी याला नियमाचं बंधन असतं आणि तो नियम कशावर अवलंबून असतो, तो तालावर. एक गाण्याचं मोजमाप असतं आणि ते गाण्याचं मोजमाप कोण करतं, तर ताल करतो. आता आपल्या भारतीय संगीतामध्ये किंवा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे नावाचे ताल आहेत, तर काही बेसिक ताल जे आहेत ते आता आपल्याला अभ्यासक्रमात आहेत. तर त्यापैकीच हा एक राग जो आहे, तर त्या रागाचं सॉरी हा जो एक ताल आहे तर त्या तालाचं नाव आहे ताल त्रिताल, म्हणजेच तीन ताल. तर असा हा त्रिताल किंवा तीन ताल एकूण 16 मात्रांचा आहे. तर या 16 मात्रांच्या तीन तालाचे किंवा त्रितालाचे 4 खंड पडतात आणि प्रत्येक खंडामध्ये 4 4 4 4 अशाप्रमाणे मात्रांची आपण विभागणी केली जाते. तर आता ही विभागणी करताना आपल्याला हातावर ताल द्यायचा असतो. हा ताल आपण तबल्यावर कसा वाजवतो किंवा तो कसा वाजवला जातो हे पण मी तुम्हाला पुढच्या तासामध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण हातावर तीन ताल कसा द्यायचा ते बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला 16 मात्रा तालाच्या त्रितालाच्या कशा द्यायच्या ते दाखवणार आहे. इकडे लक्ष द्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशा पद्धतीने आपण हातावर त्रितालाच्या 16 मात्रा दिलेल्या आहेत. आता ह्याच मात्रांमध्ये, याच 16 काउंटिंगमध्ये किंवा नंबरमध्ये मात्रांमध्ये आपल्याला तबल्याचे बोल म्हणजे त्रितालाचे बोल द्यायचे आहेत. आता या नंबरमध्ये किंवा या मात्रांमध्ये त्रितालाचे कोणते बोल येतील ते नीट लक्ष द्या. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता ता धिन धिन धा. याला म्हणतात त्रितालाची एकपट. ही जी पद्धत आपण आता दिलेली आहे या पद्धतीने तालाची एकपट दिली जाते. आता ही आहे तालाची एकपट. आता पुन्हा एकदा ही एकपट तुम्हाला हातावर देऊन दाखवते. यानंतर याच तालाची दुप्पट कशी दिली जाते हे मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम एकपट, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता ता धिन धिन धा. आता आपल्याला दुप्पट द्यायची आहे, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. याला म्हणतात तालाची दुप्पट. अशा प्रकारे तालाची दुप्पट करताना एका संपूर्ण 16 मात्राच्या आवर्तनामध्ये आपला हा ताल 2 वेळा रिपीट होतो. म्हणजेच काय, एक आवर्तन आपल्याला 2 वेळा घेतलं जातं. आज आपण शिकलो तालाची एकपट आणि दुप्पट. कोणत्या तालाची? ताल त्रिताल म्हणजेच तीन ताल.